फळ प्रक्रिया यामध्ये तुम्ही आता मागील व्हिडिओंमध्ये केळीच्या झाडाची माहिती घेतली, आंब्याची माहिती घेतली आणि आता आपल्याला चिक्कू या फळझाडाची माहिती घ्यायची आहे. मी जिथे उभी आहे ते चिक्कूचे झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता चिक्कूचे झाड आपण सर्वांनी बघितलेलेच आहे आणि चिक्कू हे फळ आपण सर्वांनी खाल्लेलेच आहे, तुम्ही देखील ते खाल्लेलेच असेल. या ठिकाणी हे चिक्कूचे खोड जर तुम्ही बघितले तर चिक्कूचे जे खोड असते हे बळकट असते आणि त्याला तपकिरी काळसर असा रंग तुम्ही त्या या ठिकाणी तो दिसत आहे. अतिशय बळकट असं हे चिक्कूचं खोड असतं. यानंतर चिक्कूच्या या झाडाची पानं आपण या ठिकाणी बघू की हे जे चिक्कूच्या झाडाचं पान आहे तुम्ही बघत आहात त्याचा आकार हा फिक्कट हिरव्या रंगाचे असते आणि मध्यम असा आकाराचं चिक्कूच्या झाडाचं हे पान असतं. या चिक्कूच्या झाडाला या ठिकाणी फळं लागलेली आहेत. ही फळं तुम्हाला दिसत आहेत. ही फळं या ठिकाणी कच्ची आहेत, पिकली म्हणजे ती झाडावरून तोडली जातात. आणि जरी ती पिकली तरी ती पूर्ण पिकलेली झाडावरून न तोडता घरात ती पिकायला ठेवली जातात. ह्या चिक्कूचं जे फळ आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलेलंच असेल. तुम्ही बघत आहात की या झाडाची ही जी चिक्कू होती ही तोडून ही आता पिकलेली आहेत. आपण चिक्कूचं फळ याचा आकार आता बघूया. चिक्कूचं फळ हे गोल किंवा थोडंसं असं लांबट गोल असतं. आता जर आपण चिक्कूचे फळ हे फोडून त्याच्यात कशा पद्धतीने हे बघा. या ठिकाणी मी तुम्हाला हा चिक्कू दाखवत आहे. यामध्ये चिक्कूमध्ये ही काळ्या रंगाची बी असते आणि अतिशय छान असं हे फळ चवीला असतं, आपल्या सर्वांनाच ते आवडतं. काय पाणी आलं ना तोंडाला चिक्कू बघून. हे फळं तुम्ही खाण्यासाठी तर वापरतातच पण त्याचबरोबर या फळाचा आपण ज्यूस करून देखील पीत असतो आणि अनेक खाद्यपदार्थ बाजारात फळांवर प्रक्रिया करून तयार केली जातात आणि आपण ती खात असतो. मी मला आता असे वाटते की तुम्हाला चिक्कू या झाडाची माहिती मिळालेलीच आहे पण तुम्ही देखील तुमच्या घराजवळ शेतात बागेत किंवा एखाद्या गावाला जाताना तुम्हाला चिक्कूचे झाड दिसत असेल तर अवश्य त्याच्याजवळ जा आणि चिक्कूच्या झाडाचे निरीक्षण करा. तुमच्या घरात हे अतिशय मस्त झाड चिक्कूचं आहे आणि तुम्ही ही फळं सर्वांना खायलाही देत असतात. हो, खूप छान तुम्ही या झाडाची काळजी घेतली आहे. या छान झाड हे चिक्कूचं आहे आणि छान ताई हे फळ चिक्कूचे फळं आम्ही घेऊन जाऊ खाऊ. चला थँक्स, धन्यवाद.